मंडळी, आज आपण पाहणार आहोत गव्हाच्या पिठापासून आणि मैद्यापासून सॉफ्ट रोटी. खूप छान लागते हे, नरम फुगले आहेत पण छान, आणि गरम गरम खायचे चहाबरोबरसुद्धा आणि भाजीबरोबर खूप मस्तच लागतात. किती सॉफ्ट आहे बघा, आणि या प्रकारे नक्की ट्राय करा. नमस्कार मंडळी, तर आज आपण गव्हाच्या पिठापासून आणि मैद्यापासून एक नाश्ता बनवणार आहोत. तर ते नाश्ता तुम्हाला नक्कीच आवडेल, एकदा नक्की करून पहा. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे अर्धा कप गरम पाणी घेतलेलं आहे आणि एक चमचा ड्राय इस्ट ॲड करूया. आणि व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर हे 10 मिनटं झाकून ठेवायचे आहेत. 10 मिनटानंतर ह्यामध्ये अर्धा कप गव्हाचं पीठ आणि अर्धा कप मैदा घ्यायचा आहे. चवीनुसार मीठ आणि पिठी साखर 1/2 चमचा हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि सॉफ्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. एकदम नरम गोळा झाला पाहिजे म्हणजे सॉफ्ट रोट्या आपल्या तयार होतात. आता आपण ह्याला तेल लावून घेऊया. हे पीठ आपण 10 मिनटं झाकून ठेवूया. झाकून ठेवल्यानंतर खूप नरम होतं आणि सॉफ्ट रोट्या तयार होतात. 15 मिनटं झालेली आहेत, बघा किती सॉफ्ट गोळा तयार झालेला आहे. जास्त जर नरम झालं असेल तर सुकं पीठ घ्यायचं, परत मैदा किंवा गव्हाचं पीठ, आणि व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. जरासं हाताला तेल लावायचं आहे म्हणजे हाताला चिकटणार नाही. आता याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया. अशा प्रकारे गोळे तयार झालेले आहेत. आता आपण जरासं पीठ लावून लाटून घेऊया. पुऱ्याच्या आकाराच्याच लाटायच्या आहेत म्हणजे खूप छान टम फुगतात. या प्रकारे पहा, गॅसवर लो टू मीडियम फ्लेमवर पॅन ठेवलेलं आहे. आता हे आपण भाजून घेऊया. अशा प्रकारे सर्व मी भाजून घेते. ह्याला तूप, बटर किंवा तेलही लावलात तरी काही हरकत नाही. अजून दुसरी रोटी तुम्हाला दाखवते कशी टम फुगणार. बघा, मीडियम गॅस ठेवायचा, लो टू मीडियम. आणि हे गरम गरम खायचे खूप मस्त लागतात, चवीला जबरदस्त. आणि हे आता सर्व भाजून झालेले आहेत. किती टम फुगलाय बघा. आता हे काढून घेऊया. मस्त रोट्या आपल्या तयार झालेल्या आहेत. आता आपण तूप लावून घेऊया. सर्व रोट्यांना आपल्या आवडीप्रमाणे तूप लावायचं आहे, किंवा तेल किंवा बटर लावलात तरी काही हरकत नाही. मग मंडळी, ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करून बाजूला बेल आयकॉन क्लिक करा. धन्यवाद.